बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बोईसरमधील विविध भागातील तरुणांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष विश्वनाथ घरत यांच्या सहकार्याने हा पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न झालाय. वसई विरार शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यातच बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे नेतृत्व लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची कार्य करण्याची पद्धत, यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सानिध्यात येण्याची संधी शोधणारे अनेक तरुण आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये अनेकांचे प्रवेश सुरू आहेत. कोणतीही निवडणूक नसताना बहुजन विकास आघाडीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी बोईसर येथील धनानी नगर, ड्रीम हाऊस, साईलोक नगर, गणेश नगर, अवधनगर या भागातील जवळपास 200 अधिक महिला आणि तरुणांनी बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष विश्वनाथ घरत, तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या सहकार्याने आणि आमदार राजेश पाटील यांच्या कार्यशैलीमुळे प्रेरित होऊन बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य भावना विचारे, अनिल रावते, विनोद भावर, ज्येष्ठ नेते अविनाश चुरी, बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष अमजद अली, युवा कार्यकर्ते रुपेश पाटील, युवा महिला अध्यक्ष धनश्री रेवणकर, ग्रामपंचायतनिहे माजी उपसरपंच प्रताप पाटील, भूषण पाटील, संजय बारी, शुभम चौबे, राहुल शर्मा, गणेश काळे, सुधीर माने आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डायमंड मनकवल चड्डा, वृत्त मराठी, बोईसर. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.